अवधू ते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारत माता की जय आपल्या सगळ्यांना अभिमान आहोत की आपण भारतीय आहोत सगळ्यांनाच आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा निसर्गाने आपल्याला भरभरून काही खूप काही दिले खूप काही दिले आणि आयुष्यात आपल्याला आपल्यासोबत ज्या काही गोष्टी घडताना तर ते आपल्याशी रिलेटेड असतात तुम्हाला जर ह्या गोष्टीवर विश्वास नसेल तर तुम्ही व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल पण ही, ही गोष्ट तेवढीच खरी आहे तुमच्या आयुष्यात प्रत्येक हालचालीवर हे तुमच्या वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळाशी सगळं निगडीत असतं आपल्याला माहिती आहे की श्रीपाश्री वल्लभ चरित्रात पण तेच सांगितलं आहे की एखादा कुत्राही तुमच्याजवळ का येतो कारण त्याचं आणि तुमचं मागच्या जन्माचं काही ना काही ऋणानुबंध असतं सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की तुमच्या घरात बघा आपल्या घरात बरेच पक्षी येत असतात कधी कधी ते येतात पण आपल्याला ते समजत नाही ते आपल्या चांगल्यासाठी आहे की वाईटासाठी आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आता मी तुम्हाला सांगणार आहे की असे काही पक्षी आहे जे तुमच्या घरात आले तर तुमच्या घरात सुख समृद्धी आयु आरोग्याने तुमचं सगळं घर भरभरून जाईल तुमच्या सगळ्या प्रकारचा त्रासाचा म्हणजे त्रासातून तुम्ही मुक्त होणार आहे अशा प्रकारचे पक्षीही तुमच्या घरात येतात पण त्याच पद्धतीने तुमच्या घरात ना अशा प्रकारचे पक्षी जरी आले तरी तुम्ही विनाशाच्या मार्गाने लागणार आहात तुमची कुठेतरी आर्थिक हानी होणार आहे तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीसोबत काहीतरी वाईट दुर्घटना घडणार आहे हे त्यामागचे संकेत असतात तर चला सगळ्यात महत्वाचं आधी आपण शुभ संकेत पाहूया चांगल्या म्हणजे चांगले जे पक्षी आहे जे पक्षी तुमच्या घरात येतात तर ते तुमच्यासाठी खूप काही चांगलं घेऊन येतात ते पक्षी कोणते बघूया सगळ्यात महत्त्वाचं चिमणी आपल्याला माहिती आहे असं कोणाचंच घर नसेल की ज्यांच्या घरात चिमण्या नाही आहेत प्रत्येकाच्या घरात चिमण्या चिव 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 करत येत असतात आणि खरं सांगू का, खर का शहरामध्ये हे पक्षी प्राणी पाहायला मिळत नाही गावाकडे तरी सगळे पक्षी प्राणी आपण बघत असतो पण तुमच्या आयुष्यात जर चांगल्या घटना घडत असल्या तर कोणत्या ना कोणत्या कारणानं नक्कीच तुम्ही कितीही मोठ्या शहरात राहत असो कोणत्या ना कोणत्या कारणानं अर्थात तुमच्या घरात या पक्षीचा वास होईलच हे पक्षी प्रवेश करतीलच त्यातला पहिला आहे चिमणी आपल्याला माहिती माहिती आहे की चिमणी जेव्हा चिवचिव करत आपल्या घरात येतो तेव्हा तिच्या घरां घरात येण्याचे पण शुभ संकेत असतात काही संकेत असतात चिमणी प्रत्येकाच्याच घरात जात नाही कधी कधी असं होतं बघा आपण काम करतो आहोत आणि अचानक चिमणी आली आणि संपूर्ण घर ती फिरून गेली काही क्षणात ती संपूर्ण घर फिरून घेऊन जाते तुम्हाला माहिती आहे जिथे माता <task> सॉरी <स्वारी। task> जिथे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो तिथे चिमणी चिरंतर फिरत असते त्याच घरात चिमणी प्रवेश करत असते आणि त्याच घरात चिमणी मनसोक्त फिरत असते म्हणून जेव्हा चिमणी तुमच्या घरात प्रवेश करत केलं असतं तेव्हा तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास आहे आणि येणार आहे हे त्या मागचं शुभ संकेत मानले जातो आणि त्याच पद्धतीने तुमच्या घरात जरी चिमटी चिमणीने घरटं केलं तरी ते देखील एक खूप मोठा शुभ संकेत मानला जातो की हो तुमच्या घरातही काहीतरी चांगलं आहे तुमच्या घरात काहीतरी गोड बातमी येणार आहे आणि तुमचं घर हे समृद्धी आणि पैशाने भरलेलं असणार आहे त्याच पद्धतीने कबुतर कबूतर पण तुमच्या घरात जर येत असेल तर तो देखील एक शुभ संकेत मानला जातो की की तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या घटनांना सुरुवात घडणार आहे खूप चांगल्या गोष्टींना सुरुवात घडणार आहे तर हा हा देखील एक शुभ संकेत मानला जातो पण कधी कधी असं होतं की रात्री जर कबुतराचा आवाज आला तर तुमच्या घरात कटकट आणि -कट कलह होणार आहे हा देखील एक संकेत असतो दिवसभर तुमच्या घरात जर कबुतर आले तर हरकत नाही पण रात्री जर कबुतर तुमच्या घरात आले तर तो थोडासा घरात कलह भांडण होणार आहे हे त्याचा संकेत असतो त्याच पद्धतीने साप येणं तुम्हाला माहिती आहे आपल्याला वाटतं की साप असा प्राणी आहे ज्याला सगळेच घाबरतात तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपण सगळेच घाबरतो पण सकाळी सकाळी एखाद्याच्या घरात साप निघणं बऱ्याच वेळा असं होतं बघा तुमच्या अवतीभोवती तुमच्या म्हणजे तो तुमच्या घराच्या एरियामध्ये तुमच्या गार्डन एरियामध्ये तुमच्या घरात कळत न कळत साप निघतो तो देखील एक अतिशय शुभ संकेत मानला जातो की तुमच्या घरात साप येत आहे तर तेच तु, तु तुमच्या घरातली सुखशांती म्हणजे तुमच्या घरातला जर कधी कलह क्लेश असेल तर तो मिटून आता घरात तुमच्या सुखशांती वास करणार आहे हे त्यामागचं कारण असतं त्याच पद्धतीने बऱ्याच वेळा न दिसणारा असा प्राणी तो आहे हंस हंस जर तुम्हाला हंस सॉरी हंस जर तुम्हाला जर असा कधी चालता बोलता दिसला तर तो देखील एक शुभ संकेत मांडला जातो सकाळी सकाळी मुंगूस दिसणं तो देखील एक शुभ संकेत मांडला जातो बऱ्याच लोकांना सकाळी सकाळी मुंगूस दिसत असेल मलाही कधी कधी दिसतो तर तो खरंच एक शुभ संकेत मानला जातो आता आपण ब बघूया की ना असे पक्षी आहे जे तुमच्या घरात आल्यावर तुमच्या घरातली म्हणजे थोडीशी हानी होऊ शकते कुठेतरी ते एक वाईट संकेत असता त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे वटवागुळ वटवागुळाला आपण तसेही सगळ्यात घाबरतो कारण असं म्हणतात की तो एकदा घरात आला की तो बाहेर लवकर जात नाही किंवा तो आपल्या कपड्यांना चिटकला की लवकर त्यातून आपण बाहेर पडू शकत नाही असं त्यामागचं कारण आहे तर मला तुम्हाला सांगायचं आहे की की वटवागळू जर तुमच्या घरात आलं किंवा तुमच्या घरात जर घरटं केलं तर तो एक अशुभ संकेत मानला जातो आपल्याला माहिती आहे की तुमच्या घरात जर एखादी प्रेग्नेंट बाई आहे गर्भवती महिला आहे तर तिच्यावर देखील तो एक वाईट म्हणतो ना की काहीतरी वाईट घडणार आहे हे त्यामागचे ते संकेत असतात म्हणून जर वटवाघू तुमच्याकडे असेल किंवा येऊ नये यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने दुसरी गोष्ट आहे जी घुबड बघा घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे घुबड एकदा तुम्हाला दिसणं हे खूप चांगलं असणं पण किंवा तु तुमच्या घरात घुबड येणं हे देखील चांगलं असतं पण वारंवार जर तुम्हाला घुबड दिसतंय तो एक अशुभ आणि वाईट संकेत मानला जातो कुठेतरी तुमची आपत्ती हानी होणार आहे आणि कुठेतरी तुम्ही विनाशाच्या मार मार्गाला जा जाणार आहे हे त्यामागचं संकेत असता त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की कावळा बघा कावळा तुमच्या घरात येणं किंवा कावळ्याने तुमच्या घरात घरट करून राहणं हा देखील एक अशुभ संकेत मानला जातो आपल्याला माहिती आहे की कावळाचं नातं ह्या पितरांशी आहे कावळा जेव्हा घराच्या बाहेर कावकाव करत असतो तर ते तेव्हा आपण असं समजतो की आपल्या पितरांना जीव घाला बऱ्याच वेळा असं होतं बघा मग आपण त्यांना दही भाताचं नैवेद्य देतो किंवा दही दे भात त्यांना खायला देतो पण तसं नाही करायचं आहे जर तुमच्या घरात जर कावळ्याने जर घर घरट केलं तर तो एक अशुभ संकेत आहे की तुमच्या जवळच्या एखाद्या माणसावर काहीतरी दुर्घटना होणार आहे हे त्यामागचं संकेत आहे मी असं नाही म्हणणार मग तुम्ही या पक्षांना मारून टाका आणि हे करा कारण मला बऱ्याच अशा कमेंट येतात एक तर लोक व्हिडिओ बघत नाही आणि काही पण कमेंट करत बसता मला फक्त सांगायचं आहे की कावळा घरात येणं किंवा कावळा घराच्या बाहेर कावकाव करणं जर तो क्यो जर आला तुमच्या घराच्या बाहेर तर त्याला अर्थात तुम्ही दही भाताचं नैवेद्य द्या कारण ते एक पित्रांचं असतं पण जर एखादा पक्षी जर वारंवार तुमच्या घरात घरटे करत असतो तर एक तो म्हणजे तो जो काळ घडत असतो तो तो एक वाईट संकेत असतो हे तेवढंच खरं आहे सो so, आता मला सांगा ह्या मग तुम्ही म्हणाल ताई जर हे आमच्या बाबतीत घडलं आहे बघा जे घडलं आहे ते आपण बदलू नाही शकत बरोबर पण जे घडणार आहे ते तर आपण बदलू शकतो असे जर वाईट संकेत तुमच्या आयुष्यात घडत असतील किंवा घडलेले असतील आपण महाराजांच्या सानिध्यात आहोत काहीच घाबरायचं नाही महाराजांसमोर बसायचं कधी कधी आपल्याही आयुष्यात कधी कधी माझ्याही आयुष्यात ह्या घटना घडलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तर आपण काय आपण रोज तीन अध्या अकरा माळी करतोय ना तर महाराज आहे आपल्यासोबत तर काय घाबरायचं फक्त ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडलेल्या असतील किंवा घडू शकता आणि ह्या जर घडलेल्या असतील तर आपण काळजी घ्यायची आणि ज्या चिमणी वगैरे घरात येणार आणि मी तर म्हणते की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पक्षी प्राण्यांचंही आपल्याला संगोपन करायचं आहे आता उन्हाळा सुरू होणार आहे जरी आता थंडी आहे तरी पण तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर गॅलरीत असो खिडकीत असो थोडेसे दाणे आणि पाणी तुम्ही काढून ठेवा कारण आपल्या आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही तर एवढ्या उन्हाळ्यात म्हणजे त्याचे प्राणी आहे तर ते तरी कस काय जगतील म्हणून तुम्हाला सांगेल की शुभ अशुभापेक्षाही त्यांना जगवणं आपल्याला जास्त महत्वाचं आहे थोडंसं पाणी आणि थोडेसे दाणे तुम्ही जर काढून ठेवले धान्याचे दाणे तर अर्थात त्यांचाही फायदा होईल आणि आपल्यालाही कुठेतरी ब्लेसिंग लागेल सो so, अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ